हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा सुरू झाला की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवायला सुरुवात होते. कोणी डिंकाचे लाडू, कोणी ड्रायफ्रूटचे लाडू किंवा कोणी इतरही पद्धतीने लाडू बनवत असतं. पण आज आपण अशा लाडूंची रेसिपी बघणार आहोत जी अतिशय पौष्टिक आणि उपयुक्त आहे. आज आपण बघणार आहोत की ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे आणि त्यांचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आज बघणार आहोत की जवसाचे लाडू कसे बनवायचे, त्याची सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण करणार आहोत ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय आहे आणि त्यांच्यासाठी हिवाळ्याचे ड्रायफ्रूटचे लाडू. तर सुरुवात करूया. त्यासाठी एक वाटी मी जवस घेतलाय, अर्धी वाटी अक्रोड घेतले, अर्धी वाटी खजूर घेतलंय, एक वाटी गूळ घेतलाय, थोडेसे पम्पकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचे बिया आणि एकच चमचा मी तूप घेतलाय. आपण एवढं पण घालणार नाही आहोत. आणि थोडंसं पाणी लागेल, अर्धा वाटी पाणी लागेल आपल्याला पाक करण्यासाठी. तर सुरुवात करूया. जवस छान भाजून घ्यायचंय. छान खरपूस आपण जवस भाजून घेतली. भाजल्यानंतर छान सॉफ्ट होतात हे. थोडस पाणी घालूया आपण, त्यामध्ये गूळ. आपण जवस बारीक करून घेऊया, अक्रोड आणि पम्पकिन सीड, एक चमचा खसखस टाकूया, थोडी भाजून घेऊया, खजूर, थोडे मिक्स करून घेऊया आणि पावडर. शरीराला कोलेस्ट्रॉल जेव्हा जास्त असेल त्यावेळेला ओमेगा 3 याचं प्रमाण थोडंसं शरीरात वाढलं तर कोलेस्ट्रॉल नॉर्मल यायला मदत होते. तर ह्या लाडूंमध्ये आपण जे अक्रोड, जवस आणि पम्पकिन सीड वापरलेले आहेत त्यामध्ये ओमेगा 3 प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉल आहे, गुड कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढायला मदत होते आणि बॅड कोलेस्ट्रॉलला कंट्रोल मिळतो. तर हे लाडू त्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तुमच्या घरात कोणाला सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करा आणि त्यांना खाऊ घाला, जेणेकरून त्यांचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहील. अतिशय पौष्टिक असे लाडू हे आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.